हैदराबादी दम बिर्याणी आता मिळणार आपल्या कोपर गावात. बर्थडे पार्टी असेल किंवा इतर समारंभ, वेज नॉनव्हेज हैदराबादी दम बिर्याणी. पुलाव बनवायचे असल्यास संपर्क साधा हॉटेल बिस्मिल्ला अँड कॅटरर्स. संपर्क क्रमांक 96 37 76 78 86 आणि 80 84 94 31. आजपासून एचएससी बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून सकाळपासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी दिसून आली. कडक पोलीस बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने परीक्षा कामकाजावर बहिष्कार केला असून 12वीच्या परीक्षेच्या पहिले पेपर सुरू असताना महाविद्यालयाच्या गेटसमोर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. दरम्यान कोपरगाव शहरामध्ये SSGM महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण 81 ब्लॉक असून 110 कर्मचारी आहेत. तसेच 2025 विद्यार्थी परीक्षा देत आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साणप यांनी दिली. तसेच KJS महाविद्यालय येथे 38 ब्लॉक असून 931 परीक्षार्थी परीक्षेला बसलेले असून 45 जणांचा स्टाफ त्यांची व्यवस्था पाहत आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यादव यांनी दिली आहे. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संदीप वरपे यांनी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेला सुरुवात झालेली आहे. महाविद्यालयीन प्रशासनाच्या वतीने कशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली? आज रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागिर महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव या महाविद्यालयामध्ये आज इयत्ता 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे. आणि या महाविद्यालयामध्ये आज टोटल 81 ब्लॉक एवढे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये आज परीक्षा देत आहे. साधारणतः 81 ब्लॉकमध्ये 2025 मुलं आज प्रवेशित आहे. आणि महाविद्यालयाच्या दृष्टीनं सर्व तयारी ही झाली आहे. साधारणतः 110 आमचे प्राध्यापक वर्ग या परीक्षेच्या कामकाजामध्ये गुंतलेले आहेत. आणि परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी महाविद्यालय जे आहे हे अगदी प्रकर्षानं भाग घेत आहे. कोणत्या प्रकारची माल प्रॅक्टिस होणार नाही याची काळजी घेत आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की आता 10वी 11वीनंतर कोरोनानंतर ही 12वीची परीक्षा या मुलांसाठी प्रथमतःच बोर्डाची परीक्षा असल्यामुळं मुलांमध्ये एक प्रकारचं थोडंसं भीतीचं वातावरण असण्याची शक्यता असते. आणि यासाठी म्हणून आम्ही मुलांची भीती घालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या कोपरगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब हे इथं येऊन त्यांनी प्रत्येक वर्गामध्ये मुलांना पुष्पगुच्छ देऊन मुलांचा एक प्रकारची भीती घालवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांची सुद्धा धाक पण असावा आणि कोणत्या प्रकारचं टेन्शन किंवा त्यांच्यावर दबाव असणार नाही याची सुद्धा काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि महाविद्यालयासाठी पोलीस डिपार्टमेंट जे आहे अगदी आम्हाला सहकार्य करत आहे. आणि ही परीक्षा जी आहेत म्हणजे मी अगदी अभिमानात सांगू शकेल की कोणत्याही प्रकारची माल प्रॅक्टिस कोणत्याही प्रकारची कॉपी ही होणार नाही याची दक्षता आमचं प्रशासन किंवा महाविद्यालय प्राचार्य नात्याने मी आपल्याला ग्वाही देतो. आणि परीक्षा भयमुक्त होईल कॉपीमुक्त होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. तर महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर आहे, त्यांच्या संपाचा काही परिणाम आपल्या कामकाजावर होतो का? महाविद्यालयातील जे काही नॉन टीचिंग सेवक जे आहेत ते संपावर आहेत. याचा निश्चितच परिणाम हा महाविद्यालयाच्या इतर कामकाजावर होतो. परंतु दुसरी महत्त्वाची बाब अशी की जरी संप जरी असला तरी आमच्याकडे काही टेम्पररी लोक आहेत. त्याचबरोबर आमचे टीचिंग स्टाफ यांनी या परीक्षेचं कामकाजामध्ये अगदी हिरीरीनं भाग घेऊन या परीक्षेचं कामकाज यशस्वी कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम मी सर्व 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिर महाराज गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स या कॉलेजमध्ये या ठिकाणी परीक्षा अतिशय चांगल्या वातावरणात सुरू आहे. मी महाविद्यालय विकास समितीचा सदस्य म्हणून दक्षता कमिटीचा सदस्य म्हणून या ठिकाणी आलो असता अत्यंत चोख बंदोबस्त त्या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य सानप सर व त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर कोपरगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी परीक्षेला सुरुवात झालेली आहे. शिक्षकेतर कर्मचारी त्या ठिकाणी त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांकरता त्या ठिकाणी संपावर आहेत. त्याचाही निश्चित थोडासा परिणाम इथल्या मॅनेजमेंटवर झाला. परंतु आमची त्यांच्या मागण्यांना त्या ठिकाणी सहानुभूती आहे आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला
माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून तो प्रश्न सोडवावा आणि मी या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.